नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत आयर्न प्रोटीन आणि फायबर युक्त असा खूप खूप पौष्टिक आणि चविष्ट असा पालकचा पराठा असा पराठा सर्वांनाच खूप आवडतो आणि एकदम वाला बनवणार आहोत एकदम पोकळ आणि खस्ता चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे आता आपण पालक घेतलेला आहे दोन मोठे जोडी त्यामध्ये आता एका मध्ये घेऊन पाणी घालून घेऊ आणि पालक पाण्यामध्ये दोनच मिनिट उकळून घ्यायचं चा, छान शिजवून घ्यायचा हे बघा शिजल्यानंतर कमी झाला जास्त वेळ नाही शिजवायचा कारण पाण्यामध्ये लगेच नरम होतो आता आपण गॅस बंद करू आणि इकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जिरे घालून घेऊ इथे आपण हे जिरे दोन ते तीन चमचे घालणार आहोत आणि त्यानंतर आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ थोड्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि हे सर्व अगोदर मिक्सर मधून बारीक करून याची पेस्ट बनवून घेऊयात हे बघा आता आपण ही बारीक करून घेतलेली आहे यामध्येच आता आपण ही पालकची भाजी शिजवून घेतलेली ती थोडी थोडी घालून व्यवस्थित बारीक करून त्याची पेस्ट बनवून घेऊयात इकडे आता आपण परात घेणार आहोत परातीमध्ये मळण्यासाठी तीन ते साडेतीन वाटे पीठ घेणार आहोत एवढ्या साहित्यात पंधरा ते सोळा पराठे होतात हे बघा हे एक वाटी घेतले दोन तीन आणि अजून थोडे अर्धे घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण ही बारीक करून घेतलेली पेस्ट घालून घेऊ म्हणजे पालक हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे सर्व त्यामध्ये घालून घेऊ असे चमच्याने मिक्सरच्या भांड्यातील सर्व काढून घेऊ आणि त्यामध्येच नंतर पाणी घेऊन थोडे थोडे मळणार आहोत यामध्ये आता आपण हे पांढरे तीळ घालणार आहोत ती घालण्याने चव खूप छान लागते दाताखाली आल्याने भरपूर असे घालायचे आणि हे चवीनुसार मीठ घालू आणि आपण यामध्ये आता थोडे थोडे पाणी घेऊन व्यवस्थित असे मळणार आहोत हे बघा पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन व्यवस्थित मळून घेऊ आणि लागेल तसे वरून थोडे थोडे घेऊन घट्ट असा गोळा छान आपण चपाती करतो त्याप्रमाणे मळून घेणार आहोत हे बघा आता आपले छान गोळा मळून झालेला आहे त्यावरती आपण असे थोडेसे तेल घालून घेऊ आणि ते पण एकदा व्यवस्थित असे आपण मळून घेऊ म्हणजे छान व्यवस्थित आपण हे ते मिनिट असेच मुरई ठेवणार आहोत आणि त्यानंतरच बनवायला सुरुवात करू म्हणजे छान होतात दहा पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास भिजवले तरी चालेल चला आता आपण बनवायला सुरुवात करूयात असा आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊ जेवढ्या आपल्याला आकाराचे पराठे बनवायचे आहेत त्याप्रमाणे घेऊ हे बघा आपण आता या साईजचे बनवून घेतलेला आहे आता एक बनवल्यानंतर तो आता आपण असं व्यवस्थित पिठामध्ये घोळून घेणार आहोत इकडे आणि असे लाटण्याच्या साहाय्याने पहिले लाटून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे जसे आपण चपातीला घडी करतो तशी पण करू शकतो किंवा तुम्हाला एक दाखवते नवीन त्याने खूप लेअर्स पडतात आतमध्ये एकदम पोकळ असं होतो खस्ता होतो असे वरती थोडे तेल घालायचे आणि सर्व तेल पसरून घ्यायचे आणि अशी घडी घालायची दोन्ही बाजूंनी असे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचे आणि हे बघा अशी पण घालू शकतो किंवा हे दुसरी घडी दुसरी वरती घालून ही दुसरी, दुसरी, दुसरी त्यावरती घालायची अशी करून आता आपण छान पिठामध्ये घोळून घेऊ आणि त्याचा पराठा व्यवस्थित असा लाटून घेणार आहोत चौकोनी आकाराचा पण लाटू शकतोय आपण कारण पराठे चौकोनी पण असतो आपण हा गोलच लाटू व्यवस्थित असं एकसारखं छान लाटून घेऊ पहिल्यांदा पराठा जास्त पातळ पण करायचा नाही आणि जास्त जाड पण ठेवायचा नाही हे बघा वरून आपण अजून थोडेसे आवश्यक वाटलेस तीळ घालून घेऊ दोन्ही साईडने लावणार आहोत आता आपण या बाजूला लावले की दुसरी बाजू उलती करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनी पण लावू व्यवस्थित आणि असे छान लाटून घेऊ आता आपला पराठा लाटून झालेला आहे इकडे गॅसवरती तव्याला तूप लावून घेऊ तूप किंवा तेल आपल्याला जे हवे आहे ते लावायचे आणि तापल्यानंतर तूप टाकल्यानंतर त्यावरती पराठा टाकायचा आणि एका बाजूने आता छान व्यवस्थित असा भाजून घेऊ आणि नंतर आता आपण असे उलाटण्याच्या सहाय्याने कडा सोडून घेऊ आणि उलट करून घेऊ म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण छान व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा आता आपण उलटा केलेला आहे आता आपण पहिली ती बाजू शेकून घेऊ वरून असे थोडेसे तूप लावू आणि आता आपण एकदा व्यवस्थित छान भाजून घेणार आहोत आता आपण हे उलता करून घेऊ आणि ही पण बाजू व्यवस्थित भाजून घेऊ आता या बाजूला आपण वरून थोडेसे तूप लावणार आहोत हे बघा व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घ्यायचे आणि आता दोन्ही बाजू छान व्यवस्थित खरपूस अशा भाजून घ्यायच्या अजिबात कच्ची राखायची नाही म्हणजे चव छान लागते चांगले भाजले म्हणजे एकदम खमंग आणि कुछ खुसखुशीत तसे लागतात हे पराठे हे बघा आता आपला पराठा तयार झालेला आहे बघा एकदम चविष्ट असं झालेलं आहे बघता क्षणी खाऊ वाटेल असं आहे एकदम खस्ता याबरोबर दही चटणी किंवा सॉस काहीही खाऊ शकतोय आपण हे बघा एकदम लेअर सुटलेले आहेत आतमध्ये लगेच सटते, आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल आणि सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद